नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा दापू सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने आज एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयाच्या अनुषंगाने यापुढे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे नवीन शिक्षण सेवक रुजू होतील या शिक्षणसेवकांची कोणत्या प्रकारे जी जिल्हा बदली आहे ती केली जाणार नाही तसेच अशा नवीन शिक्षण सेवकांच्या नियुक्ती संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती तयार करण्यात आल्या असून याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदलसुद्धा पहा करण्यात आले, आले आहेत म्हणजे या ठिकाणी अशा शिक्षण सेवकांना कशा पद्धतीने नियुक्ती द्यायची तसेच या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक जी मूल्यापन चाचणी आहे ती सुद्धा पा घेतली जाणार आहे या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय या माध्यमातून पहा घेतलेला आहे तसेच जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत अशा सर्व शिक्षकांच्या इच्छुक शिक्षकांच्या ज्या काही जिल्हा बदल्या आहेत त्या केल्या जातील तसेच या ठिकाणी जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी इच्छुक असतील अशा सुद्धा शिक्षकांच्या बदल्या पा या ठिकाणी पहा केल्या जातील संदर्भात जे काही महत्वाचे निर्णय आहेत त्या ठिकाणी या शासन निर्णयाद्वाराफे घेतलेले आहेत आणि हा शासन निर्णय आज दिनांक एकवीस जून तेवीस रोजी पा निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षकांची एकूण पासष्ट हजार एकशे अकरा पदे ही रिक्त आहेत या रिक्त पदांपैकी तीस हजार शिक्षकांची पदे ही पवित्र पोर्टल पा भरले जाणार आहेत आणि त्यासाठी जे काही शिक्षकांची रिक्त पदे निश्चित करायची संख्या आहे ती या ठिकाणी या शासनातर्फा प्रकारे निश्चित करायची तसेच या ठिकाणी सेवकांना नियुक्ती देत असताना कशा पद्धतीने नियुक्ती द्यायची यासाठीचे निर्णयपा घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे पा, पा शासनाने हा शासन निर्णयपा निर्गमित केला आहे ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा निर्णय पा झालेला आहे तो म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील ज्या काही शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या सण दोन हजार बावीसमध्ये पास झालेल्या आहेत आणि या सण बावीसमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली वेळेस is <laughs> ज्या शिक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केला होता म्हणजे या जिल्हा परिषदेमधून दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये बदलून जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज पाक केलेले होते अशा सर्व शिक्षकांचे जे काय अर्ज आहेत तर ते या ठिकाणी प्रतीक्षा दिन ठेवले जाणार आहेत म्हणजे वेटिंग लिस्ट अशा शिक्षकांची तयार केली जाईल की एका जिल्हा परिषदेमधून दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली करायची आहे अशा शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या यापुढे होतील परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी विनंती केली आहे अशा जिल्हा परिषदेमध्ये जसजशा जा जा बा जागा रिक्त होतील तस तशा त्या, त्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली ही संपूर्णपणे बंद केली जाईल यासाठी ग्रामविकास विभागाने जे धोरण आहे ते आखायचं आहे जिल्हा अंतर्गत बदल्या आहेत त्यासाठी अवघड क्षेत्राच्या निकषांचं पुनर्विलोकन करून सुधारित निकषांचा समावेश बदली धोरणामध्ये करायचा आहे तसेच आता या ठिकाणी आंतरजिल्हा बदली संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ज्या काही जिल्हा अंतर्गत बदल्या असतील त्या जिल्हा अंतर्गत अंतर बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार अशा शिक्षकांकडून दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या शाळेवरती बदली जर बदलीने जायचं असेल तर त्यांच्याकडून एक विकल्प घेतला जाईल आणि या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदे त्यांची नियुक्ती करायची आहे समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी आणि शाळा स्तरावरती समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी तर अशा प्रकारे आधी आंतरजिल्हा बदल्या केल्या जातील आणि त्याच्यानंतर ज्या काय जिल्हा अंतर्गत बदल्या आहेत त्या केल्या जातील आणि त्याच्यानंतर ज्या काय पहा रिक्त जागा असतील तर त्या रिक्त जागा अनुसार जी नवीन शिक्षक भरती आहे ती केली जाईल आता या ठिकाणी बदलीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आधार प्रमाणित संच रिक्त असणाऱ्या पदांची मागणी पवित्र प्रणालीवरती करायची आहे मागणी करण्यात आलेल्या रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे ही बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टरप्रमाणे भरण्याकरिता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध करण्यात येतील म्हणजे या ठिकाणी आधार प्रमाणित जी संच मान्यता आहे तर ती झाल्यानंतर जी रिक्त पदे असतील त्या रिक्त पदांची मागणी ही पवित्र पोर्टलवरती करायची आहे आणि मागणी करण्यात रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के पदे ही रोस्टर प्रमाणे भरण्यासाठी शिक्षक या ठिकाणी पवित्र प्रणाली मार्फत उपलब्ध केले जातील आता या ठिकाणी चौथा जो मुद्दा आहे तो सांगितलेला आहे की नव्यानं नियुक्त झाल्यानंतर सदर शिक्षकात जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही काही नवीन शिक्षणसेवक एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये रुजू होतील अशा शिक्षकांना कोणत्याही प्रकारे जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही म्हणजे ते जिल्हा बदली करू शकत नाही तथापि या ठिकाणी नव्या नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर अशा शिक्षण सेवकांना पा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदलीने जायचंच असेल तर अशा शिक्षण सेवकांना आ... रीतसर जो काही राजीनामा आहे तो द्यावा लागेल आणि परत एकदा टेट परीक्षा देऊन गुणवत्तेनुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती पाहिजे त्या जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त व्हावं लागेल म्हणजे या ठिकाणी राजीनामा दिल्याशिवाय जी जिल्हा बदली आहे ती होणार नाही किंवा या ठिकाणी दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जायचं असेल तर त्यासाठी परत एकदा जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं लागणार आहे आता जी काही अंतर्गत बदली आहे ती सुद्धा या ठिकाणी काही निकषांच्या आधारेच पाक केली जाईल याच्यामध्ये बदली केली जाणार आहे वैद्यकीय कार वा पती -पत्नी करना अंतर्गत इत्यादी अपवादात्मक प्रकरणी कारवाईच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवायचं आहे जिल्हा अंतर्गत बदल्यामध्ये सुद्धा जर आपली बदली असेल वैद्यकीय कारणास्तव तक्रारीच्या अनुषंगाने आणि पतीपत्नी अंतर्गत काही अपवादात्मक प्रकरणी जर बदल्या करायच्या असतील तर त्यासाठी ग्रामविकास विभागाने नव्याने जे धोरण आहे ते ठरवायचं आहे आता या ठिकाणी सातवा मुद्दा आहे की पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशनाद्वारे पुढील कार्यपद्धतीप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती करायची आहे जे नवीन शिक्षण सेवक असतील तर त्यांची जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती करत असताना म्हणजे शाळांची त्यांना वाटणी करत असताना किंवा शाळा देत असताना कशा पद्धतीने शाळा द्यायच्या आहेत यासाठीची कार्यपद्धती या ठिकाणी सांगितलेली आहे जिल्ह्यामध्ये जे उपलब्ध असणार रिक्त पदे आहेत त्यांची यादी करायची आहे आणि या यादीमध्ये अवघड क्षेत्रामधील जे काही सर्व रिक्त पदे आहेत त्यांचा समावेश करायचा आहे आता अशा प्रकारे रिक्त पदांची यादी केल्यानंतर सुरुवातीला जे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना टेटच्या गुणांनुसार त्यांचे टेटच्या गुणाअनुसार या ठिकाणी त्यांना ज्या काही रिक्त जागा असतील त्या ठिकाणी नियुक्ती द्यायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा प्राधान्यक्रम असणार आहे पहा महिलां महिलांचा महिलांना या ठिकाणी टेटच्या गुणानुक्रमे ज्या काही रिक्त जागा असतील त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल आणि त्यानंतर पहा तिसरा प्राधान्यक्रम जे शेवटचा प्राधान्यक्रम असणार आहे जे जनरल पुरुष असतील म्हणजे या ठिकाणी दिव दिव्यांग उमेदवार महिला उमेदवार वगळून जे काही बाकीचे उमेदवार असतील या सर्वांना या ठिकाणी तिसऱ्या राऊंडमध्ये ज्या काही शाळा असतील तर त्या दिल्या जातील आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी चार ते सात जे काही मुद्दे असणार आहेत म्हणजे या ठिकाणी कशा पद्धतीने तुमची नियुक्ती केली जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी चौथा मुद्दा म्हणजे तुमची जिल्हा बदली होणार नाही तसेच या ठिकाणी तुम्हाला जर जिल्हा बदली करायची असेल त्यासाठी तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल जिल्हा अंतर्गत बदली कशा पद्धतीने केली जाईल या सर्व अटी आणि शर्ती जाहिरातीमध्ये आणि नियुक्ती पत्रामध्ये या ठिकाणी संबंधित प्राधिकारी यांनी त्या अटी आणि शर्ती पण नमूद करायच्या आहेत म्हणजे या ठिकाणी जे ऑर्डर असेल त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख असेल त्याचप्रमाणे ज्या काही पण जाहिराती पवित्र पोर्टलला दिल्या जातील त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख असेल नाही म्हणजेच या अटी आणि शर्ती तुम्हाला आधीच मान्य कराव्या लागतील त्याच्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही शिक्षणसेवक म्हणून ज्या जिल्हा परिषदेमध्ये दे पहा रुजू होणार तर त्यासाठी एक महत्त्वाची जी काय अट आहे, पा आहे।, आहे। पर... त्या ठिकाणी पण लागू करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे या ठिकाणी शिक्षणसेवकाच्या परी परिवीक्षाधीन कालावधीतील त्यांच्या सेवेचं मूल्यापन करण्यासाठी जे काय शिक्षणसेवक म्हणून या ठिकाणी रुजू होतील तर अशा शिक्षण सेवकांचा जो काय पहा कालावधी आहे त्याचं मूल्यांपन केलं जाईल मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन चाचणी पा घेतली जाणार आहे तसेच मूल्यापन चाचणी घेऊन या ठिकाणी जी वर्तन याबाबत तपासणी आहेत करण्यासाठी एक मूल्यापन चाचणी घेतली जाईल आणि त्या शिक्षणसेवकाचे वर्तन आहे याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण म्हणजे डायरेक्ट तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावरती एक संयुक्त समिती गठीत केली जाईल आणि या समितीमार्फत मूल्यापन चाचणी तसेच त्या शिक्षणसेवकाचे वर्तन आहे याबाबत तपासणी केली जाईल आता मूल्यापन चाचणीचे स्वरूप आहे त्याचप्रमाणे जे काय आवश्यक नियम असतील ते कोणते असतील यासाठी एस सी आर टी आणि आयुक्त शिक्षण यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी ती निश्चिती करायची आहे म्हणजे मूल्यापनसाठीचं स्वरूप कसं असायला पाहिजे कोणकोणते नियम शिक्षण सेवकाने पाळायचे आहेत यासाठी या ठिकाणी ही निश्चिती एस सी आर टी आणि आयुक्त शिक्षण यांनी करायचं आहे तर आता या ठिकाणी एखाद्या शिक्षणसेवकाच्या परीक्षा दिन कालावधीमध्ये जे वर्तन आहे ते जर पाच चुकीचं असेल तर असं या ठिकाणी त्या समितीला जर आढळून आलं आणि त्याचा अहवाल जर समितीने सादर केला तर अशा शिक्षकाच्या संदर्भात काय या ठिकाणी धोरण अवलंबवायचं आहे तर ते या ठिकाणी अकराव्या मुद्द्यामध्ये पहा सांगितलेलं आहे तर आशा या ठिकाणी अशा सेवकाला स्वतः वर्तणुकीमध्ये सुधारणा करावी यासाठी एक नोटीस पाठवली जाईल सुरुवातीला एक नोटीस पाठवली जाईल की तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये पहा सुधारणा करा आणि जर त्यानंतर सुद्धा त्यानंतर सुद्धा जर त्यांच्या वर्तनामध्ये पहा काही सुधारणा आढळली नाही तर या ठिकाणी त्यांना सहा महिन्यांसाठी डाएटवरती सहा महिन्यांसाठी पहा मध्ये ट्रेनिंगला पा पाठवलं जाणार आहे त्यानंतर सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वर्तणुकीमध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा जर आढळून आली नाही तर परत एकदा सहा महिन्यांसाठी पन्नास टक्के वेतनावरती म्हणजे फक्त पगाराच्या पन्नास टक्केच पगार दिला जाईल आणि परत एकदा डायटवरती पा ट्रेनिंगसाठी पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे तिसऱ्यांदाच जर या ठिकाणी परत एकदा त्यांच्या वर्तनामध्ये जर सुधारणा झालेली नाही असं त्या समितीला जर आढळलं तर या ठिकाणी त्या शिक्षकावरती महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा तेव्हा प्रवेश नियम एकोणीसशे सदुष्ट मध्ये विहित केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांनी कारवाई करायची आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी त्या शिक्षणसेवकास आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन चान्स असतील त्या दोन चान्समध्ये त्यांच्यामध्ये चा काही सुधारणा झाली नाही तर नंतरच्या चुकीमध्ये जे काही कारवाई आहे त्यासाठी त्यांना सामोरं जावं लागेल अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर मूल्या चाचणी आणि या ठिकाणी वर्तन जी काही तपासणी आहे ती होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शाळेमध्ये व शाळेच्या आवारामध्ये मध्य तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे व सेवन यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे असे करताना कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत कठोर कर कारवाई करण्यात येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी जे बारा नियम आहेत बारा ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो बदल आहे तो हो म्हणजे शिक्षणसेवकांच्या ज्या जिल्हा बदल्या आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे बंद केल्या जातील तसेच या ठिकाणी जी नवीन नियुक्ती आहे ते नियुक्ती होण्याआधीच जे काही नवीन अटी आणि ज्या स शर्ती आहेत त्या ठिकाणी लागू करण्यात आल्या आहेत या सर्व अटी आणि शर्तींचं पालन करणं या नवीन शिक्षण सेवकांना बंधनकारक असणार आहे तर अशा प्रकारे नवीन शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भामध्ये तसेच जिल्हा बदली संदर्भात महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद